कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संपूर्ण भारत देशात लॉकडाऊन केले आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सर्वत्र महत्त्वाचा विषय असून या लॉकडाऊनमध्ये औषधी केंद्रांनाच दिवसभर उघडण्याची मुभा आहे. अमरावती येथील नवाते चौक स्थित राजलक्ष्मी मेडिकल हे रुग्णांच्या सेवार्थ दिवसभर सेवा देत असून विशेष म्हणजे या मेडिकलमध्ये औषधी घ्यायला येणाऱ्या त्यांच्या जीवनाच्या रक्षणार्थ सॅनिटायझर युक्त दारातून यावे लागते. राजलक्ष्मी मेडिकलचे संचालक श्रीकांत नवाते यांनी ही कल्पना साकार केली. मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा सॅनिटायझर झाला पाहिजे, जेणेकरून कोरोनासारख्या जंतूपासून त्याचे रक्षण व्हावे. याकरता स्वखर्चातून हे प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. मी माझ्या दुकानासमोर कोरोना व्हायरस जो आता आपल्या देशात महामारी सुरू आहे यापासून प्रोटेक्शन करण्याकरता आणि लोकांच्या सेवेकरता माझ्या दुकानासमोर सॅनिटायझरची मशीन लावली आहे आणि आम्ही प्रत्येक ग्राहकाला त्या मशीनमधून सॅनिटायझ करूनच औषध देतो आणि प्रत्येकाला मास्क लावण्यासंबंधी विनंती करतो. आणि या कोरोना व्हायरसपासून लोकांनी आपली सुरक्षता कशी ठेवावी, काय ठेवावी या संदर्भात आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. ही कल्पना सर कुठून भेटली तुम्हाला? ही मशीन कुठून बनवली आहे तुम्ही? ही मशीन आम्ही सुवर्णा एजन्सी अशी एक एजन्सी आहे, त्याचा आम्ही चौकशी केली मार्केटला आणि आम्हाला त्या संदर्भात माहिती मिळाली आणि आमच्या लक्षात आलं की हे जर आपण केलं लोकांच्या दृष्टीने चांगलं राहील आणि या कोरोना व्हायरसला आपण थांबवण्याचा प्रयत्न करू, आपल्या देशातून याला काढायचं आहे. सर्वांनी या प्रकारे जबाबदारी व खबरदारी घ्यावी अशी आमची कल्पना आहे. सर्व लोकांना आम्ही मास्क फ्रीमध्ये देतो आणि सॅनिटायझ करूनच दुकानात औषध देतो आणि दुकानाचंही आम्ही सॅनिटायझ वेळोवेळी करतो. साधारण किती रुपये लागले सर मशीन बनवायला तुम्हाला आणि याचं तुम्ही जे मेडिसिन म्हणत आहे सॅनिटायझर ते किती लिटरमध्ये कसं तुम्ही मिक्स करत आहे त्याचं? त्याच्यात एक प्रोफॉर्म आहे, एक सोडियम कार्बोनेटचे ते लिक्विड आहे, पाण्यात ते त्याचं एक प्रमाण दिलं आहे त्याप्रमाणे टाकावं लागते. ते आम्ही तयार करतो आणि सकाळी लावून देतो आणि या मशीनची कॉस्ट जवळपास 30,000 रुपयापर्यंत जाते. 30,000 रुपयापर्यंत किंमत आहे. आणि अमरावतीमध्ये अवेलेबल आहे की तुम्ही बाहेरून मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे? नाही, त्याचं सुवर्ण एजन्सी बनवून आहे, त्यांच्याकडून आम्ही बनवून घेतलं आणि अमरावती फॅक्टरी बहुतेक असेल त्यांची थोडी आयडिया नाही, पण ते सुवर्ण एजन्सीला आम्ही ऑर्डर दिली आणि त्यांना आम्ही ते तयार करून दिली त्यांनी आम्हाला. सामान्य नागरिकांना याचा चांगलाच फायदा होत असून याबाबत सर्वत्र कौतुक व चर्चा होत आहे. पट्टी मेडिकलमध्ये प्रवेशद्वार केले. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज.